जेवणासाठी एका व्यक्तीने आपल्याच मित्राच्या घरात चोरी केली आहे. जेवणासाठी मित्राला घरी बोलवले आणि त्याच्याच घरी पोहोचून चोरी केली. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी गणेश पौणीकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. कैलास प्रभाकर निमजे वर्ष 39 राहणार शिवडेरी अपार्टमेंट बिकानी मंगळवारी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. गणेश BSNL मध्ये काम करतात तर कैलास सिव्हिल कामांचे कॉन्ट्रॅक्ट घेतो. दोघांमध्ये जिवलग मैत्री होती आणि एकमेकांच्या घरी जाणे येणे होते. कैलासने फ्लॅट खरेदी करण्यासाठी बँकेतून कर्ज घेतले होते. मात्र व्यवसाय व्यवस्थित चालत नसल्याने कर्जाचे हप्ते भरणे त्याला कठीण चालले होते. शुक्रवारी कैलासने जन्माष्टमी निमित्त घरी जेवणाचा कार्यक्रम ठेवला. गणेशही आपल्या पत्नीसह कार्यक्रमाला आला होता. कौटुंबिक संबंध असल्याने गणेशच्या पत्नीने घराची चावी सहजच कैलासच्या फ्रीजवर ठेवली होती. कैलासने त्यांना चावी ठेवताना पाहिले होते. त्याने ती चावी उचलली. काम असल्याचे सांगून कैलास घरून निघाला. गणेशच्या घरी गेला आणि 85 ग्राम सोन्याचे दागिने चोरी केले. परत कुलूप लावून तो घरी परतला. रात्री 11 वाजताच्या सुमारास गणेश घरी पोहोचले असता पत्नीला कपाट उघडे दिसले. बघितले असता दागिने गायब होते. पाचपावली पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. CCTV फुटेज तपासली असता कैलास परिसरात दिसला. ओळख पटताच पोलिसांनी त्याला अटक केली. चोरीच्या मालाबाबत विचारले असता कैलास पोलिसांना आपल्या घराजवळील मोकळ्या भूखंडावर घेऊन गेला. तेथे खड्डा करून त्याने दागिने लपवले होते. त्यावर एक मोठा दगडही ठेवला होता. पोलिसांनी सर्व दागिने जप्त केले. ही कारवाई DCP गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात अंकुश राठोड, भटकर, गणेश ठाकरे, नितिन, आशिष आणि शहनवास यांनी केली. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.